नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिक्रमा नेट प्रॅक्टिसमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या या भागामध्ये परीक्षाभूमूक असे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत त्यातल्या त्यात आपण यावेळेस बऱ्यापैकी पुरस्कार या टॉपिकवर फोकस करणार आहोत जे परीक्षा भूमक भिमुख अशा काही घडामोडी असतील त्या संदर्भात म्हणजे विशेषतः त्यातले पुरस्कार हा जो टॉपिक आहे त्यापैकी हमखास परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रश्न हे येतच असतात तर म्हणून आपण यावेळेस बऱ्यापैकी फोकस आपला त्या त्या मुद्द्यावर करणार आहोत त्याच्या ज्यात आपला आजच्या याच्यामधला नोबेल पुरस्कार हा जो टॉपिक किंवा मुद्दा आहे जो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्याची संभाव्यतासुद्धा तेवढीच जास्त असते त्या संदर्भात आपण प्रश्न पाहणार आहोत दोन हजार एकोणीसचे नोबेल पुरस्कार आणि एकूण नोबेल अवॉर्ड किंवा नोबेल पुरस्कार या संदर्भात आपण पाहणार आहोत त्यासोबतच येणाऱ्या परीक्षा ज्या जवळ आहेत त्या परीक्षांच्या दृष्टीने आपण दरवेळेस दर आपल्या पुढच्या भागांमध्ये आपण काही प्रश्न ते थेट मी मागच्या परीक्षांमध्ये जे विचारले गेले आहेत जे मुद्द्यांवर विचारले गेले आहेत थेट त्या पद्धतीने फ्रेम करून किंवा ते जे येऊ शकतील असे थेट असे चार ते पाच प्रश्न आपण त्यावर आधारित घेणार आहोत आणि बाकी जे काय आहेत संभाव्य असे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत तर आजचे आपल्या याच्यामधला पहिला प्रश्न जो आहे तो पाहूया आपण पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी किंवा कार्यासाठी गुलाब कोठारी यांना राजाराम मोहन रॉय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर याच्यामध्ये पर्याय जे आहे ते पत्रकारिता विज्ञान संशोधन साहित्य आणि संगीत असं दिलं आहे तर यातलं बरोबर उत्तर जे आपलं आहे ते पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे पत्रकारिता तर लक्षात घ्या की हा जो पुरस्कार आहे तो प्रेस काउन्सिल इंडियातर्फे देण्यात येतो आणि या पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार मिळालेले जे व्यक्ती आहेत गुलाब कोठरी हे राजस्थान पत्रिकाचे प्रमुख आहेत तर गुलाब कोठारी यांना सोळा नोव्हेंबर या राष्ट्रीय प्रेस दिनी किंवा आपण म्हणून त्याला पत्रकारिता दिनी तो प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक यापुढचा जो प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक दोन हा योग्य पर्याय निवडा असा आहे त्यामध्ये के परासरण यांच्या संदर्भात विचारलेला आहे आणि त्यांना मिळालेला पुरस्कार जो महत्त्वाचा पुरस्कार आहे तर अमध्ये के परासरण हे भारतीय विधितज्ञ आहेत ब मध्ये म्हटलंय त्यांना सर्वाधिक प्रख्यात ज्येष्ठ नागरिक पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे दोन्हीही बरोबर असं याचं उत्तर आहे एक लक्षात घ्या के परासन हे भारतीय विधितज्ञ किंवा लॉयर आहेत तर त्या क्षेत्रामध्ये हे सर्वात परिचित असं हे नाव आहे जी रिसेंटली गाजलेली जी काही केस आहे अयोध्या जन्मभूमी वादा त्या वादासंदर्भात त्यांनी हिंदूंच्या बाजूने केस जी लढवली होती तर ब्याण्णव वर्षीय के परासरन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे के परासरन यांना अगोदर मिळालेले पुरस्कार महत्त्वाचे ते म्हणजे पद्मविभूषण त्यांना दोन हजार तीनचा आहे आणि पद्मविभूषण हा त्यांना दोन हजार अकरा साली प्रदान करण्यात आला आहे त्यासोबतच त्यांची महत्त्वाची कारकिर्द जी आहे ते तामिळनाडू या राज्याचे महाधिवक्ता होते एकोणीसशे शहात्तर या साली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीमध्ये ते भारताचे महान्यायवादी होते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं जे सरकार होतं त्यावेळेस भारताचे महान्यायवादी म्हणून जे भारत सरकारचे वकील असतात तर ते ती कामगिरी त्यांनी निभावली होती तर भारताचे महान्यायवादी म्हणे न्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून ते एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणनव्वद या कालावधीमध्ये होते तर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीन आपला जो आहे तो साखारो पुरस्कारा संदर्भात आहे साखारो प्राईज किंवा साखराव पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो युरोपियन पार्लमेंट किंवा युरोपियन संसदेकडून दिला जातो भाषण आणि अभिव्यक्ती हक्कासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना युरोपियन संसदेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा हा साखराव प्राईज पुरस्कार यंदा कोण्यास देण्यात आला असं विचारलेला आहे पर्यामध्ये आहेत इल्लमतोहती कोलेक्सेन्सो नादिया मुराद आणि रफी बडवई असे आहेत त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक तोहती हे याचं उत्तर आहे इल्लम तोहते हो चिनी प्राध्यापक आहेत बीजिंग विद्यापीठामध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात तर तो इल्लम तोहती हो हे अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी देखील काम करत असतात किंवा त्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि चिनी सरकार चिनी सरकारला त्यांचं कार्य आणि भूमिका हे एक विद्रोही प्रकारचं वाट वाटलं किंवा uh, देशद्रोही कृत्य असं चीनी सरकारने त्यांच्या कृत्याला म्हटलेलं आहे अल्पसंख्यांकांसाठी त्यांनी जे कार्य केले आहे तो एक प्रकारे चीनी सरकारने देशद्रोह मानला आणि तो आरोप ठेवून त्यांना तुरुंगात डांबलेलं तर एकूण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार जो आहे तो इल्लम तोहती यांना जाहीर झालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चौथा व्यास सम्मान पुरस्कार या संदर्भात आहे तर व्यास सम्मान हा जो पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रातला अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार तर संदर्भात तो कोणाकडून दिला जातो कितवा आहे वगैरे अशी माहिती आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे आयोगाने यापूर्वी या मुद्द्यावर किंवा या पुरस्कार संदर्भात प्रश्न विचारले आहेत सुरुवातीला विधानं पाहूया आपण अ आणि ब अशी दोन विधानं अमध्ये म्हटलं आहे दोन हजार अठरा साल सालासाठीचा अठ्ठावीसवा व्याससम्मान पुरस्कार जो आहे तो लीलाधर जागोडी यांना जाहीर झाला किंवा यांना देण्यात आला बमध्ये जितने लोग उतने प्रेम या कविता संग्रहाला हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आला आहे क विधानामध्ये म्हटलं आहे हा पुरस्कार साहित्य अकादमीकडून दिला जातो तर यातलं क विधान हे चूक आहे म्हणूनच आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन्हीही अ ब बरोबर असं आहे कारण हा जो पुरस्कार आहे तो साहित्य अकादमीकडून दिला जात नाही तर तो, तो के के बिर्ला फाउंडेशनकडून दिला जातो कृष्णकुमार बिर्ला ही फाउंडेशन आहे तर के के बिर्ला फाउंडेशनकडून तो वांडेशन दिला जातो के के बिर्ला फाउंडेशनची स्थापना ही जी आहे ती एकोणीसशे एक्क्याण्णवची आहे आणि या फाउंडेशनकडून हा पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच स्थापन झालेला आहे तर हिंदी या भाषेतील साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो विशेषतः हिंदी या भाषेमध्ये मागील दहा वर्षामध्ये जे काही लेखन झालं आहे ते लेखन विचारात घेऊन त्या विशिष्ट साहित्यिकाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं तर हा जो पुरस्कार आहे अठ्ठावीसवा लीलाधर जागुडी यांना मिळाला आहे त्यानंतर दोन हजार एकोणीससाठीचा सा सुद्धा पुरस्कार जो आहे तो सुद्धा जाहीर आहे तर दोन हजार एकोणीसचा व्यास सन्मान पुरस्कार हा नसिरा शर्मा यांना जाहीर झालेला आहे तर नसिराज शर्मा यांचं जे लेखन आहे त्याचं नाव आहे कागज की नाव तर कागज की नाव या लेखनासाठी नसिराज शर्मा यांना जाहीर झाला आहे या अगोदर म्हणजे दोन हजार सतराचा पुरस्कार ममता कालिया यांना देण्यात आला आहे ममता कालिया यांचं लेखन होतं दुःखम सुखम या नावाचं लेखन जे आहे ते ममता कालिया यांनी केलेलं आहे त्यासाठी त्यांना सन्मानित केलं गेलं होतं तर यानंतर पाहूया आपला प्रश्न क्रमांक पाच जो आहे तो आहे याच संदर्भात की के के बिर्ला फाउंडेशनकडून व्यास सन्मान तर दिला जातो तर या व्यतिरिक्त आणखी कोणते पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशनकडून दिले जातात तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पाचमध्ये अ ब कड असं आहे अमध्ये सरस्वती सन्मान ब मध्ये व्यास सम्मान मध्ये बिहारी पुरस्कार ड मध्ये वाचस्पती पुरस्कार तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार अ ब कड म्हणजे सर्व पुरस्कार दिले जातात या व्यतिरिक्त आणखी एक पुरस्कार आहे जो तो जो के के बिर्ला फाउंडेशनकडून दिला जातो तो, तो आहे जी डी बिर्ला सायंटिफिक रिसर्च अवॉर्ड जो विज्ञान क्षेत्रासाठी आहे जी डी बिर्ला सायंटिफिक रिसर्च अवॉर्ड तर एकोणीस सॉरी जर पाचव्या प्रश्नामधलं आपण जर पाहिलं अ ब कड सरस्वती सन्मान अ मध्ये म्हटलं आहे सरस्वती सन्मान हा एकूण बावीस भाषांसाठी दिला जातो हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी लक्षात ठेवणं एकूण जे आपलं आठवं परिशिष्ट आहे राज्यघटनातलं त्यामधल्या एकूण बावीस भाषांसाठी हा दिला जातो ज्यामध्ये राजस्थानी इंग्रजी ती इन्क्लूड नाही आहे तर बाकीच्यांना हा पुरस्कार तो आहे बावीस भाषांना बमध्ये बा व्यास समान हा जो पुरस्कार आहे तो हिंदी भाषेसाठी आहे हे लक्षात घ्या बिहारी पुरस्कार हा जो आहे तो हिंदी राजस्थानी अशा भाषांसाठी आहे क मधला ड जो आहे वाचस्पती पुरस्कार हा संस्कृत भाषेसाठी दिला जातो हे महत्वाचं आहे तर पर्याय क्रमांक आपला चार इथं बरोबर आहे अब कड यानंतर पाहूया आपला पुढचा प्रश्न आहे जो प्रश्न क्रमांक सहा सरस्वती सन्मान दोन हजार अठराच्या संदर्भात आहे की सरस्वती सन्मान दोन हजार अठरा हा कोणास देण्यात आला आपण पाहिलं की सरस्वती सन्मान हा के के बिर्ला फाउंडेशनकडून दिला जातो तर दोन हजार अठराचा सरस्वती सन्मान जो आहे तो दिलेल्यापैकी के सिवारेड्डी सीतांशु एसचंद्र महाबलेश्वर सेल आणि पद्मा सचदेव यांच्यापैकी हा जो पुरस्कार जो आहे अठराचा सरस्वती सन्मान तो के सिवा रेड्डी यांना देण्यात आला पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे पर्यायामध्ये दिलेलं जे आहे ते सीताशचंद सीताशु यशचंद्र यांना दोन हजार सतराचा सरस्वती सन्मान आहे महाबलेश्वर सैल यांना दोन हजार सोळा सोळाचा सरस्वती सन्मान आहे पद्मा सचदेव यांना दोन हजार पंधराचा सरस्वती सन्मान पुरस्कार मिळालेला आहे तर ह्या पुरस्काराचं स्वरूप जे आहे सरस्वती सन्मानचं ते पंधरा लाख रुपये असं ते आहे मराठी भाषेतील जे काही विजेते आहेत असं जर आपण विचारात घेतलं तर विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार या मराठी भाषेतील साहित्यिकांना देखील सरस्वती सन्मान हा यापूर्वी किंवा या अगोदर कि जो आहे तो मिळालेला आहे तर आपण हे एकूण पाहिलं प्रश्न क्रमांक पाच संदर्भामध्ये तर यासोबत या महत्वाची माहिती म्हणजे व्यास सम्मानचं जे स्वरूप जे आहे ते चार लाख रुपये असं आहे व्यास सम्मान पुरस्कार चार लाख रुपये प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असं व्यास सम्मान पुरस्कार पुरस्कारार्थीला ते देण्यात येतं यानंतर पाहूया आपला पुढचा प्रश्न आहे तो सातवा प्रश्न साहित्य क्षेत्रातील जे सी बी पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो कोणास देण्यात आला तर जेसीबी ही बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो आणि यावर्षी दोन हजार एकोणीसचा पुरस्कार जो आहे तो माधुरी विजय यांना देण्यात आला माधुरी विजय या मूळ भारतीय आहेत बेंगलोर येथील जन्मलेल्या पण त्या अमेरिकेत राहतात किंवा अमेरिकेत स्थायिक आहेत हा जो पुरस्कार जो आहे याचं स्वरूप पंचवीस लाख रुपये असं आहे कारण साहित्य क्षेत्रातील बऱ्यापैकी मोठी रक्कम असलेला हा पुरस्कार आहे पंचवीस लाख रुपये तर हा मूळ भारतीय ओरिजनच्या लेख लेखकास पण त्यांनी जे इतर ते जरी इतर देशामध्ये राहत असले पण भारतीय वरिजनचे असतील तर त्यांनी इंग्रजीमध्ये किंवा भाषांतरित इंग्रजीमध्ये केलेलं असेल असं लेखन जे आहे आणि ते नवोदित लेखक असतील त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे तर माधुरी विजय यांचं जे लेखन आहे द फार फील्ड या नावाचं एक लेखन आहे त्यांचं द फार फील्ड या पुस्तकामध्ये त्यांनी जम्मू काश्मीरमधील जी परिस्थिती आहे त्या संदर्भात वर्णन केलेलं आहे आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ जो आहे हा नोबेल पुरस्कार संदर्भात आहे तर येथे पुढील जे पुरस्कार जे आपण प्रश्न घेणार आहोत ते नोबेल पुरस्कार संदर्भात आहेत हे लक्षात घ्या तर अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म जो आहे तो एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीसचा आहे ते जे आहेत ते भौतिकशास्त्रज्ञ होते रसायनशास्त्रज्ञ होते वैद्यकशास्त्रज्ञ होते त्यासोबत ते त्यांचा साहित्य आणि अर्थशास्त्रामधला सुद्धा जो त्यांचा बऱ्यापैकी जो रस होता पण त्यांचं मुख्य संशोधन जे आहे ते भौतिकशास्त्र रसायनमुळे अशा संदर्भातलं त्यांचं संशोधन आहे विशेषतः रसायनशास्त्रामध्ये जे आपल्याला माहिती आहे की डायनामेट आणि बॅलस्टाईट अशा नावाचे जे काही संशोधन आहे किंवा त्याला आपण सुरुंग असं म्हणतो डायनामेट हे त्यांचं संशोधन बऱ्यापैकी गाजलं आहे आणि वादातीतसुद्धा ते होतं अठराशे शहाण्णवला जेव्हा त्यांचं निधन झालं दहा दहा दा डिसेंबर अठराशे शहाण्णवला त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेखातर पुढे मग एकोणतीस जून एकोणीसशेला अशा प्रकारे नोबेल प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं आणि नोबेल पुरस्कार हे प्रत्यक्षात एकोणीसशे एक पासून ते देण्यात येऊ लागले तर जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीसचा आहे अल्फ्रेड नोबेल यांचा दहा डिसेंबर अठराशे शहाण्णवचा त्यांचा मृत्यू आहे आणि त्याच्या मृत्यूदिनीच दहा डिसेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातात तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य आणि अर्थशास्त्र अशा सहा क्षेत्रांमध्ये नोबेल दिला जातो सुरुवातीला अर्थशास्त्र वगळता इतर पाच क्षेत्रांमध्ये दिला जात होता पण नाईन्टीन सिक्स्टी नाईनपासून किंवा एकोणीसशे एकोणसत्तरपासून पुढे अर्थशास्त्रात देखील नोबेल हा सुरू झाला तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक आपला आठ जो आहे तो नोबेल संदर्भात खालीलपैकी कोणास दोन हजार एकोणीसचे वैद्यकशास्त्रातील नोबेल हे देण्यात आले तर उत्तर जे आहे आपण अब क तीन व्यक्ती आहेत अमेरिकन आहेत तिन्ही तर तिन्हींना या क्षेत्रातला नोबेल मिळाला आहे अ मध्ये विल्यम जे केलिन ज्युनियर त्यानंतर ग्रे गलसेमेन्झा पीटर रॅडक्लिफ अ ब क असे आपलं उत्तर आहे तर यांचं संशोधन जे आहे ते मूळ संशोधन की ऑक्सिजनची उपलब्धतेनुसार पेशी शरीरातली पेशी ही कशाप्रकारे काम करते तर ऑक्सिजनची उपलब्ध आणि पेशी यांचं रिलेशन त्यांनी दाखवलेलं आहे तर या संदर्भातल्या यांच्या संशोधनाला यावर्षी नोबेलने सन्मानित करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं हे उत्तर आहे त्यानंतर आपला पाहूया प्रश्न क्रमांक नऊ जो आहे तो सुद्धा नोबेल संदर्भातला नोबेल पुरस्कार 2001, कि शासरा चा नोबेल ला। दोन हजार एकोणीस संदर्भात की भौतिकशास्त्राचं नोबेल जे आहे ते एकूण तीन व्यक्तींना मिळालं असं अ मध्ये म्हटलं आहे ब मध्ये त्या व्यक्तींची नाव आहेत त्यापैकी दोन व्यक्ती इथं दिले आहेत पीबल्स जेम्स पीबल्स हे कॅनेडियन आणि मिशेल मेयर हे स्वित्झर्लंडचे आहेत तर हे बरोबर आहे अ ब बरोबर असं चो प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे तर या दोन व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे ज्यांनासुद्धा भौतिकशास्त्राचं यावर्षीचं नोबेल जाहीर आहे ते म्हणजे दिदियर क्वेलॉस तर दियर क्वेलॉस हे सुद्धा स्वित्झर्लंडचे व्यक्ती आहेत तर यापैकी पीबल्स जे या आहेत कॅनेडियन पीबल्स त्यांना इव्होल्युशन ऑफ युनिव्हर्स यासाठी हा या पुरस्कार जाहीर झाला आहे म्हणजे विश्वरचनाशास्त्र भौतिक विश्वरचनाशास्त्र हे जी संकल्पना आहे त्यांनी ती पुढे स्पष्ट केली आणि युनिवर्सचं निर्मिती ही कशी झाली एकूण जे, ते जे, जे, जे आहे ते त्यांनी त्यात दाखवून दिलं आहे तर त्या संशोधनासाठी त्यांना तो मिळाला आहे आणि मेयर आणि इक्वेलॉज हे जे दोघं आहेत स्वित्झर्लंडचे शास्त्रज्ञ तर यांना एक्झो प्लॅनेट्स किंवा बाह्यग्रह तर सूर्यमालेच्या व्यतिरिक्त जे आणखी बाह्यग्रह जे आहेत त्या बाह्यग्रह नेमके काय आहेत त्यांचं अस्तित्व कसं आहे या संदर्भातल्या संशोधनासाठी त्यांना भौतिकशास्त्रातला दोन हजार एकोणीसचा नॉबेल आहे तो मिळालेला आहे त्याचं उत्तर हवं बरोबर त्यानंतर पाहूया आपला दहावा प्रश्न दहावा प्रश्न जो आहे तो आपला रसायनशास्त्राच्या नोबेल संदर्भात आहे हे लक्षात घ्या की या पुरस्कारासाठी विजेत्या जे आहेत म्हणजे या सर्व याच्यामध्ये विजेते जे असतात नोबेलमध्ये विजेते तर त्यांना एकूण चोवीस कॅरेटचं असं एक पदक मिळतं त्या पदकावर काय म्हणून आपण त्यांना त्यांना एक सन्मानित केलेलं असतं ते वाक्य लिहिलेलं असतं त्यासोबत ते त्यांना एक पदविका मिळते जे पदविका त्यांचं एकूण कार्य म्हणजे पदविकेमध्ये एक चित्र आणि स्वीडिश भाषेतून त्या विजेत्याचे नाव त्या पदविकेवर नमूद केलेलं असतं चोवीस कॅरेटचं पदक पदक जे आहे ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचं असतं हे देखील या ठिकाणी वैशिष्ट्य आहे आणि विजेत्यांना नव्वद लाख स्वीडिश क्रोनर मिळतात कारण स्वी स्वीडनचं जे चलन जे आहे ते क्रोनर आहे आणि नव्वद लाख स्विडिश क्रोनर एवढी रक्कम जी आहे ते विजेत्यास मिळते जर विजेत्यांमध्ये तीन व्यक्ती असतील तसा नियम आहे की कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन व्यक्ती याच्यामध्ये असतात तर तिन्ही व्यक्तींना हे विभागून दिलं जातं कधीकधी अर्धी रक्कम एका व्यक्तीला आणि अर्धी रक्कम उरलेल्या दोन व्यक्तींना दिली जाते ज्याप्रमाणे या ठिकाणी भौतिकशास्त्राच्या नोबेलमध्ये जसं डिवाईड केलं आहे जे काही पीबल्स आहेत त्यांना निम्मे रक्कम आणि उरलेले दोघं जे आहेत मेयर आणि क्वेलॉज यांना उरलेली रक्कम मध्ये दोघंजण असं डिवाईड केलेलं आहे तर तीन व्यक्तींना आणखी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या एकूण पुरस्कारापैकी फक्त शांततेचा पुरस्कार असा आहे जो व्यक्ती आणि संस्था या दोघांना दिला जातो इतर पुरस्कार जे आहे ते फक्त व्यक्तींनाच दिले जातात हे देखील तेवढंच महत्वाचं आहे तर एकूण पाहायला आपण सहा पुरस्कार आहेत जो पाच अगोदरचे आणि एकोणीसशे एकोणसत्तर पासून अर्थशास्त्राचा सुरू झाला आहे हे सर्व पुरस्कार जे आहे ते दहा डिसेंबर या रोजी प्रदान केले जातात यापैकी फक्त शांततेचा नोबेल जो आहे तो नॉर्वेची राजधानी जी आहे ओस्लो त्या ठिकाणी तो प्रदान केला जातो नॉर्वेजियन नोबेल समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते तो प्रदान केला जातो आणि उर्वरित जे पाचही आहेत शांततेच्या व्यतिरिक्त ते दहा डिसेंबर रोजीच पण स्वीडनची राजधानी जी स्टॉकहोम आहे त्या ठिकाणी ते स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जातात हे या ठिकाणी ही महत्वाची इंटरेस्टिंग फॅक्ट आहे आणि ती लक्षात ठेवणं हे महत्त्वाचं आहे तर नोबेल पुरस्कारांमध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे दोन वेळेस खंड पडला होता ज्यावेळेस पहिलं आणि दुसरं महायुद्ध होतं त्यावेळेस खंड पडलेला आहे एकोणीसशे चौदा ते अठरा आणि एकोणचाळीस ते पंचेचाळीस अशा कालावधीमध्ये दोन वेळेस तो नोबेल पुरस्कार प्रदान करतेवेळी खंड पडलेला आहे तर ह्या जणांना महत्त्वाच्या फॅक्ट आणखी एक महत्त्वाची फॅक्ट जी आत्ता सांगून टाकतो ती म्हणजे नोबेल सध्या मरणोत्तर प्रदान केला जात नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीने कार्य केलं असेल तर त्या व्यक्ती ती व्यक्ती जर गेली असेल किंवा वारली असेल तर मरणोत्तर त्याला सन्मानित केलं जात नाही ज्या प्रकारे महात्मा गांधी यांना एकूण पाच वेळेस हा पुरस्कार जाहीर झाला पण त्यावेळेस तो दिला गेला नाही किंवा शॉर्टलिस्ट ते झाले नाही आणि ज्यावेळेस त्यांना ऍक्च्युअल द्यायचा होता त्यावेळेस ते वारले होते तर महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही ही सुद्धा महत्वाची फॅक्ट आहे तर आपण आहोत सध्या प्रश्न क्रमांक दहावर हे लक्ष प्रश्न क्रमांक दहा पाहूया आपण रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार एकोणीसचा क तीन व्यक्ती आहेत जॉन बी गुड इनफ स्टॅनली विटिंगहम हम आणि कमध्ये जे दिलेलं आहे ते बघा अकिरो एशिनो या तिघांना मिळालं आहे यापैकी गुड इनफ हे जे आहेत ते अमेरिकन व्यक्ती आहेत जन्माने जर्मन पण अमेरिकन व्यक्त शास्त्रज्ञ ते आहेत या तिघांना रसायनशास्त्रातलं नोबेल मिळालं आहे ते लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनासाठी लिथियम आयन बॅटरी जी आपण मोबाईलमध्ये वापरतो लॅपटॉपमध्ये वापरतो आणखी इतर उपकरणांमध्ये वापरतो जी आजच्या जीवनातला एक भाग झालेली आहे कुठंही कॅरी करून किंवा कुठेही नेण्यासारखं जे उपकरण आहे त्या उपकरणामध्ये आपण ही बॅटरी आज बऱ्यापैकी वापरत आहोत तर एकूण लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनासाठी या तिघांना मिळालेला आहे तर इथं एक महत्त्वाची आणि दृष्टीने अत्यंत महत्त्वाची फॅक्ट आहे ती म्हणजे जॉर्ड बी गुडिनफ जे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत ते सत्त्याण्णव वयाचे आहेत नाईंटी सेवन इयर्स ओल्ड आणि ते आतापर्यंतचे सर्वाधिक वयाचे नोबेल विजेते ठरलेले आहेत आपल्याला माहीत आहे सर्वाधिक कमी वयाचे नोबेल विजेते व्यक्ती जी आहे ती मलाला युसुफ झाई ही पाकिस्तानी मुलगी आहे किंवा व्यक्ती आहे तिने चौदाव्या पंधराव्या वर्षी ते आपलं कार्य केलं आणि तिला शांततेसाठी सतराव्या वर्षी म्हणजे दोन हजार चौदाचं नोबेल पुरस्कार तिला ते जाहीर झालं होतं तर अशा प्रकारे सर्वात कमी वयाची सर्वात जास्त व्यक्ती जास्त वयाची हे देखील लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक चार आहे क त्यानंतर पाहूया आपला अकरावा हो। प्रश्न नोबेल पुरस्कार एकोणीसचा पण तो अर्थशास्त्राचा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा कारण भारतीय मूळ भारतीय व्यक्ती आहे भारतीय अमेरिकन इंडो अमेरिकन मूळ भारतीय पण अमेरिकेची नागरिक नागरिक असलेली व्यक्ती यामध्ये सहभागी आहे ज्यांना अर्थशास्त्राचं नोबेल दोन हजार एकोणीस जाहीर झालेलं आहे तर अमध्ये बघा अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्राचा नोबेल ब मध्ये असा पुरस्कार मिळवणार ते पहिले भारतीय असं म्हटलेलं आहे भारतीय मुळाचे कमध्ये एकूण तीन व्यक्तींना अर्थशास्त्राचं नोबेल पुरस्कार देण्यात आलं त्याच्यामध्ये विधान बरोबर कोणती तर बघा यातलं अविधान बरोबर आहे पण यातलं ब विधान जे आहे तर ब विधान हे चूक आहे कारण ते पहिले नाही आहेत याच्या अगोदर अमर्ते सेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षीचं नोबेल मिळालेलं आहे आणि ते भारतीय व्यक्ती आहेत तर ब यातलं चूक आहे क मध्ये तीन व्यक्तींना ते बरोबर आहे स्वतः अभिजित बॅनर्जी त्यासोबत एस्थेर डबलो फ्रेंच अमेरिकन त्यांच्या पत्नी आहेत अभिजित बॅनर्जी यांच्या त्यांना देखील हा मिळालेला आहे एम आय टी संस्था अमेरिकेची जी आहे त्यामध्ये यांचं संशोधन महत्त्वाचं अभिजित बॅनर्जी यांचं ग्रॅज्युएशन कलकत्ता युनिव्हर्सिटी त्यानंतर पी जी त्यांनी जे एन यूमध्ये केलेलं आहे आणि पुढे पी जी, आए, जी पीजी आए, पीजी नंतर म्हणजे पोस्ट डॉक्ससाठी किंवा पुढच्या संशोधनासाठी त्यांनी हावर्ड युनिव्हर्सिटी जी, जी आहे अमेरिकेचं त्या ते ते ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर पाहूया आपला बारावा प्रश्न जो आहे आपला साहित्याचा नोबेल संदर्भात आहे दोन हजार एकोणीसचं साहित्याचं नोबेल जे आहे ते कोणाला मिळालेलं आहे तर उल्गा टोकर जो पीटर हँडकी नादिया मुराद आणि यापैकी नाही असे आपले पर्याय आहेत तर याचं उत्तर जे आहे ते दोन हजार एकोणीसचा साहित्याचा नोबेल पीटर हँडकी असं आहे है। पीटर हँडकी हे ऑस्ट्रियन लेखक आहे ऑस्ट्रिया जो युरोपमधला देश आहे तिथले ते लेखक आहेत शहात्तर वर्षीय है पीटर हँडकी यांचं जे लेखन आहे तर द अर्नेस्ट या नावाचं आहे आणखी त्यांचे महत्त्वाचं लेखन म्हणजे अ सॉरो बियॉन्ड ड्रीम्स हे देखील त्यांचं महत्त्वाचं लेखन आहे पर्यायामध्ये बाराव्या प्रश्नाच्या पर्यायामध्ये पहिल्याच जे दिलं आहे ओल्गा टोकारजुक तर ओल्गा टोकारजुक यांना नोबेल मिळाला आहे पण दोन हजार अठराचं साहित्याचं नोबेल जे मागच्या वर्षी रद्द करण्यात आलं होतं कारण निवड समितीमध्ये मी टू या चळवळी या चळवळीसंदर्भात आरोपी असलेले व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत असा आरोप त्याच्यामध्ये होता त्यामुळे तो रद्द करण्यात आला आणि दोन हजार अठराचं नोबेल साहित्याचं नोबेलसुद्धा याच वर्षी दोन हजार एकोणीसच्या नोबेलबरोबर जाहीर करण्यात आलं तर ओल्गा टोकारझुक या युरोपियन जो देश आहे पोलंड त्या देशाच्या त्या आहेत त्यांना पोलंडमधलं नाईक अवॉर्ड हा पुरस्कार देखील महत्त्वाचा तो अगोदरच मिळालेला आहे त्यासोबत दोन हजार अठराचं मॅन बुकर हे साहित्य क्षेत्रातलं पारितोषिकसुद्धा त्यांना मिळालेलं आहे त्यांच्या फ्लाईट्स या कादंबरीसाठी त्यांना त्या मॅन बुकर अठरा मिळालेला आहे यानंतर पाहूया आपला तेरावा प्रश्न जो आहे तो योग्य विधान ओळखा तर दोन हजार एकोणीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार संदर्भात हे विधान आहे की दोन हजार एकोणीसचा नोबेल जो आहे तो अबी अहमद यांना मिळाला पीस अवॉर्ड किंवा नोबेल प्राइज फॉर पीस शांततेसाठीचे नोबेल अ विधान आणि बमध्ये अबी अहमद हे इथिओपियाचे पंतप्रधान आहेत इथिओपिया तर हे दोन्हीही यातलं बरोबर आहे तर एकूण आफ्रिकन देशांमध्ये जे काही अशांतता आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा यांचं योगदान बऱ्यापैकी गृहित धरलं जातं जे केनियन कंट्रीज किंवा केनियाच्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्यासाठी सुद्धा यांचं योगदान आहे तर इथिओपिया आणि इरिट्रिया असे जे दोन देश आहेत त्या देशांदरम्यान सीमावादाचा प्रश्न हा मागील वीस वर्षापासून बऱ्यापैकी वादामध्ये होता तर इथिओपियाचे पंतप्रधान जे आहेत अबी अहमद यांनी हा वीस वर्षाचा वाद जो आहे तो संपुष्टात आणला तर एकूण शांततेसाठी त्यांचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांना एक प्रकारे सन्मानित केलेला सा सा आहे तर त्रेचाळीस वर्षीय अबी अहमद यांना दोन हजार एकोणीसचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर तेराव्या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन असा आहे दोन्ही बरोबर चौदावा प्रश्न जो आहे आपला अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा नोबेल पुरस्कार हा कोणत्या वर्षापासून दिला जात आहे मग मी सांगितलं आपल्याला की सर्व पुरस्कार एकोणीसशे एक, एक पासून दिले जात आहेत पण ते पाच सोडून सहावा जो आहे तो अर्थशास्त्राचा पुरस्कार तो एकोणीसशे एकोणसत्तरपासून एक एक पर्याय क्रमांक एक तीन आपल्या येणार चौदाचं उत्तर तर तेव्हापासून दिला जात आहे जी स्वीडनची बँक आहे स्वीड स्वीडन बँक रिक्स बँक ऑफ स्वीडन तर त्या बँकेला तीनशे वर्ष झाले एकोणीसशे अडुसष्टला आणि त्या निमित्ताने एकोणीसशे एकोणसत्तरपासून हा जो पुरस्कार आहे तो सुरू करण्यात आला तर एकूण पुरस्कार जे आहे ते एकोणीसशे एकला सुरू झाले हे लक्षात घ्या अठराशे पंच्याण्णवला त्यांची स्थापना आहे पुरस्कारांची नोबेल फाउंडेशनची स्थापना ही एकोणीसशे या वर्षाची आहे आणि पुरस्कारांना सुरुवात ही एकोणीसशे एकपासून पासून आहे त्यानंतर पाहूया आपला पंधरावा प्रश्न आजच्या यातला तो आपला शेवटचा प्रश्न असणार तो आहे नोबेल पुरस्कार विजेता भारतीयांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण नोबेल विजेते जे काही भारतीय आहेत ते सुद्धा मोजकेच आहेत आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचे किंवा ओरिजिनल मूळ भारतीय आणि त्यांना भारतीय म्हणून नोबेल मिळवला किंवा मिळाला असे व्यक्ती जे आहेत ते एकूण जे आहे।, आहे ते पाच आहेत पंधराव्या प्रश्नामध्ये पाहूया आपण अ ब कडमध्ये मदर तेरेसा सी व्ही रमन रवींद्रनाथ टागोर आणि पंडित जवाहरलाल नेहरू तर यापैकी पंडित जवाहरलाल नेहरू सोडले तर बाकी या तिन्ही जे तीन जे व्यक्ती आहेत यांना नोबेल पुरस्कार भारतीय म्हणून नोबेल पुरस्कार मिळाला आहे वन बाय वन आपण पाहूया उत्तर आपलं याचं तिसरं आहे अब क वन बाय वन पाहूया मदर तेरेसा यांना एकोणीसशे एकोणऐंशीला शांततेचं नोबेल आहे भारतीय नागरिक म्हणून सी वी रमन एकोणीसशे तीसचं नोबेल आहे यांना जे त्यांना विज विज्ञानासाठी मिळालेलं आहे त्यात भौतिकशास्त्रातलं संशोधन रमन स्पेक्ट्रम जे त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला जगासमोर मांडलं आणि त्यांना एकोणीसशे तीसचं नोबेल जे आहे ते जाहीर झालं आणि आपण त्या निमित्ताने आपला राष्ट्रीय विज्ञानसुद्धा विज्ञान दिनसुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारी निमित्ताने तो ठेवलेला आहे किंवा तो साजरा करतो तर त्या दिवशी त्यांनी आपलं संशोधन मांडलेलं होतं हे लक्षात घ्या क मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेराचं आहे साहित्यासाठीचं तेरा सा। गीतांजली त्यांचं लेखन एकोणीसशे तेरासाठीचं साहित्याचं नोबेल त्यांना आहे या तीन व्यतिरिक्त चौथी व्यक्ती जी आहे ते अमर्ते सेन अर्थशास्त्रासाठी त्यांना मिळालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आणि पाचवी व्यक्ती जी आहे ते कैलास सत्यार्थी यांना दोन हजार चौदाचं जे मलाला यसुफजाईबरोबर त्यांना विभागून मिळालं होतं तर दोन हजार चौदाचं साहित्य शांततेचं नोबेल जे आहे ते कैलास सत्यार्थी यांना आहे अशा पाच व्यक्ती आणि ह्या पाच व्यतिरिक्त जे मूळ भारतीय आहेत पण अमेरिकन किंवा दुसऱ्या देशाची आहेत मग अशी यादी जर पाहिली आपण तर ती बऱ्यापैकी आहे तर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला खुराना एकोणीसशे अडुसष्टचं वैद्यकशास्त्राचं नोबेल आहे त्यांनी न्यूक्लिओटाईट जी जनुकाची श्रृंखला असते त्या संदर्भातलं संशोधन त्यांनी मांडलेलं होतं त्यासोबत सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणीसशे त्र्याऐंशीचं होतं एकोणीसशे त्र्याऐंशीचं नोबेल त्यासोबत वी एस नायपॉल दोन हजार एकचं राजेंद्र पचोडी यांना आय पी सी सी या संस्थेसाठी दोन हजार सातचं होतं त्यासोबत व्यंकटरमण रामकृष्णन यांना दोन हजार नऊचं रसायनशास्त्रासाठीचं नोबेल होतं परंतु ते मूळ भारतीय पण भारतीय नागरिक म्हणून त्यांना नाही तर ते अमेरिकन किंवा दुसऱ्या देशाचे असं म्हणून त्यांना मिळालेलं आहे तर नोबेल संदर्भात आणखीही महत्त्वाचे फॅक्ट कारण कोणत्या व्यक्तींना एकपेक्षा जास्त वेळेस मिळालेला आहे असाही प्रश्न परीक्षेत येतो त्यापैकी आपल्याला एखादं देता येईल उदाहरण म्हणजे मेरी क्युरी यांना भौतिकशास्त्रासाठी एकोणीसशे तीन आणि एकोणीसशे अकरा असं दोन वेळेस मिळालं आहे त्यापैकी भौतिकचं एकोणीसशे तीनचं आहे आणि एकोणीसशे अकराचं त्यांना रसायनशास्त्रासाठी मिळालेलं आहे तर अशा काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत तर पंधरा प्रश्न आपले संपलेले आहेत या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर ते आपण जे नोबेल संदर्भात ते नेक्स्ट टाइम घेऊ आणि अजून पुढच्या वेळेस एखाद्या महत्त्वाचे फॅक्ट जे पुरस्कार असेल क्रीडा किंवा संरक्षण या संदर्भात ते फॅक्ट फोकस करून इतर महत्त्वाचे प्रश्नसुद्धा ते घेऊन आपण पुढच्या वेळेस भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद